नमस्कार, मी सौरभ कोरटकर, TV9 मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता आपण बघूयात सुपरफास्ट 100 बातम्यांचा आढावा. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत शरद पवार गटाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायाधीश उज्ज्वल फुयन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार. आशीर्वाद नाही दिला तर खात्यातून 1500 रुपये परत घेणार, अमरावतीत आमदार रवी राणांचं वक्तव्य. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात वक्तव्य, तर वक्तव्य गमतीनं केल्याचं राणांकडून नंतर स्पष्ट. सरकारी पैसा रवी राणांच्या बापाचा आहे का? रवी राणा बेमान माणूस आहे, मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल. फक्त तुमच्या मतांसाठी योजना सुरू आहेत, तुम्ही लाडक्या वगैरे काही नाही, रवी राणांच्या वक्तव्यानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. बोलणाऱ्यांचा किती अभ्यास हे माहीत नाही, रवी राणांच्या वक्तव्यानंतर रुपारी चाकणकरांची प्रतिक्रिया. मतदार बहिणींना रवी राणा धमकी देतात, बहिणीला दिलेली ओवाळणी परत घेता येणार नाही, सुषमा अंधारींची रवी राणांवर टीका. नवनीत राणा यांचा नंबर लागला, आता माझा नंबर लावू नका. ज्या दिवशी निवडणुकीत पराभूत होईल त्यानंतर निवडणूक लढणार नाही, राजकारण माझा धंदा नाही, रक्ताचं पाणी करून लोकांसाठी काम करतोय, रवी राणा यांचं वक्तव्य. लाडकी बहीण योजनेची डिसेंबरमध्ये स्क्रुटिनी, निवडणुकीनंतर पात्र अपात्र ठरणार, निवडणुकीत पुढे पुढे करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करूयात, शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांचं वक्तव्य. सत्तेतले आमदारच म्हणतात योजनेतल्या अर्जाची स्क्रुटिनी करू, 10 लाख अर्जांचे 1 लाख अर्ज करायला हे वेळ लावणार नाहीत, आमदार महेश शिंदेच्या वक्तव्यानंतर जयंत पाटलांचा हल्लाबोल. राज्य मंत्रिमंडळाची आज सकाळी 11 वाजता बैठक, राज्यातील विविध समस्यांवर होणार चर्चा. शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आज माड्याच्या टेंभुर्णीत दाखल होणार, यात्रेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि पक्षाच्या खासदारांची असणार हजेरी. मुंबईच्या हॉटेल ट्रायडंटमध्ये आज टाटा मॅरेथॉन स्पर्धेच्या लोगोचं अनावरण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लावणार उपस्थिती. नागपुरात आज पूर्व विदर्भातील 32 विधानसभा मतदारसंघांच्या समन्वयासाठी महायुतीची बैठक, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ऑनलाईन सहभागी होणार. भाजपच्या मुंबई कोअर कमिटीची आज दुपारी 2 वाजता बैठक, मुंबईतील वसंत स्मृती कार्यालयात पार पडणार बैठक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा आज जळगाव जिल्हा दौरा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यक्रमासाठी सागर पार्क इथं सभेला उपस्थित राहणार. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीयांची बैठक बोलावी, त्यात जरांगे आणि भुजबळांना निमंत्रित करावं, विरोधी पक्ष म्हणून आम्ही हजर राहू, शरद पवारांची मराठा आरक्षणाबाबत प्रतिक्रिया. एकत्र बसण्याची गरज काय, फक्त चर्चा करून कधीपर्यंत ढकलाढकली करणार, शरद पवारांच्या सर्वपक्षीय बैठकीच्या मुद्द्यावरून मनोज जरांगेंचा सवाल. आम्ही पुन्हा बैठक बोलू, त्यावेळी पवारांनी बैठकीला यावं, सर्वपक्षीय बैठकीवरून मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. दादरमध्ये आज मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाची महत्वाची पत्रकार परिषद, दुपारी 12 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन. खासदार संजय राऊत आज अकोला आणि बुलढाणा दौऱ्यावर, संभाजीनगरमध्ये आज पत्रकार परिषद होणार. बुलढाणा, अकोला शहर, अकोला ग्रामीण आणि वाशिम या 3 जिल्ह्यांसाठी काँग्रेसची सकाळी 11 वाजता आढावा बैठक, नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार. आरक्षणाबाबत शरद पवारांशी माझी चर्चा, आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी जे करता येईल ते करणार, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. तर 50% जास्त आरक्षण देता येणार नाही, हा अधिकार केंद्राचा, सरकारच्या भूमिकेला आमचा पाठिंबा राहील, शरद पवारांकडून भूमिका स्पष्ट. एकटा जीव सदाशिव, लाडका भाऊ कुणी राहिलाच नाही, हिंगोलीच्या सभेत मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. मुख्यमंत्री शिंदेंकडून अप्रत्यक्षरित्या संतोष बांगर यांची उमेदवारी जाहीर, बांगर यांचं काम पाहता 50,000 मतांचं लीड मिळालंच पाहिजे, हिंगोलीच्या सभेत मुख्यमंत्री शिंदेंचा उपस्थितांना सवाल. सुपारी गँग वर्षा बंगल्यावर आणि मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर बसली आहे, भाडोत्री आणून आमचा तमाशा करतात, आम्ही तुमचा तमाशा करू, संजय राऊतांचा इशारा. बिनबुडाचे आरोप करून राऊत मूळ मुद्द्यापासून पळ काढतायत, खासदार नरेश मस्केंचा संजय राऊतांवर निशाणा. मुस्लिम समाजाला भाडोत्री म्हटलं, याबाबत तेच निर्णय घेतील, ठाकरे गटाच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे होते, त्याबाबतही बोलावं, चंद्रशेखर बावनकुळे यांचा राऊतांवर निशाणा. सकाळचा भोंगा राजकीय भोंगा घेऊन वाचत असतो, आम्ही त्याकडे लक्ष देत नाही, राऊतांचा आरोप बिनबुडाचा, भावना गवळींची संजय राऊतांवर टीका. तुम्ही निळा शर्ट घातलात, तुमच्याकडे महिला आकर्षित होतील का? अजित पवारांच्या गुलाबी जॅकेटवरून पत्रकार परिषदेत शरद पवारांचा टोला. मी रंगात अडकत नाही, मी याकरता राजकारणात आले नाही, अजितदारांच्या गुलाबी जॅकेटवरून सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया.
महाराष्ट्रात गद्दारीला थारा नाही, गद्दारीला गुलाबी रंग द्या किंवा आणखी कोणता, महाराष्ट्र हे स्वीकारणार नाही. अजित पवारांच्या गुलाबी कॅम्पेनवरून अमोल कोल्हेंची टीका. बायकोपेक्षा बहीणच लाडकी आहे हे बारामतीतील जनतेनं दाखवून दिलं. महबूब शेख यांचा अजित पवारांना टोला, तर गद्दारीचा डाग कोणताही गुलाबी रंग पुसू शकत नाही, महबूब शेख यांचा घणाघात. जीवाला धोका असल्याचं सहकाऱ्यांनी सांगितलं, पण माझ्या बहिणींच्या राखीचं सुरक्षा कवच माझं संरक्षण करेल, अजित पवार यांची प्रतिक्रिया. नाशिकमध्ये मनोज झरांगेंच्या शांतता रॅलीचा आज समारोप. नाशिकमधील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. मनोज झरांगेंच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा निर्णय. मनोज झरांगेंचं शिर्डी ग्रामस्थांकडून स्वागत. शिर्डी ग्रामस्थ आणि तरुणांकडून झरांगे पाटलांच्या स्वागताला गर्दी. जरी निवडून नाही आणू शकलो तरी 19 जागांवर कार्यक्रम करणार. विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात सुपडा साफ होणार. अहमदनगरच्या शांतता रॅलीत मनोज झरांगेंचा घणाघात. आंदोलनावर स्वार होत झरांगे मजा लुटतायत, कोणाला पाडायचं यात झरांगे मशगूल झाल्यात. प्रवीण दरेकर यांचा झरांगेंवर निशाणा. सर्व मराठ्यांनी एक दिवस समाजासाठी बाहेर पडावं, मनोज झरांगे पाटलांचं मराठा बांधवांना आवाहन. धनगर मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न लवकर सोडवा, आरक्षण प्रश्न सोडवल्यास माळशिरसमधील आमदार बिनविरोध करेल, उत्तम जानकर यांचं मोठं विधान. मराठ्यांना दिलेला शब्द महायुतीकडून पूर्ण, त्यामुळे आता 113 उमेदवार कोणाचे पाडायचे हा त्यांचा प्रश्न. मनोज झरांगेंच्या वक्तव्यानंतर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. कोकणी माणसावर बोलताना स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीकडून अपशब्द. मुनव्वर फारुकी एका वक्तव्यानं वादाच्या भोवऱ्यात. मुनव्वर फारुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मुनव्वर फारुकीला मालवणी हिसका दाखवणार. मुनव्वर फारुकीच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर नितेश राणेंचा इशारा. फारुकीने माफीनं मागितल्यास तुडवणार, मनसे प्रवक्ते योगेश चिलेंचा इशारा. फारुकी जिथं दिसेल तिथं चोप देणार, मनसेचे मुंबादेवी डोंगरीचे विभागाध्यक्ष प्रशांत गांधी यांचं आव्हान. स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीकडून अखेर माफी, कोणाचंही मन दुखवण्याचा हेतू नव्हता. मुनव्वर फारुकीची प्रतिक्रिया. राज ठाकरेंचा विदर्भ दौऱ्याआधी मनसे आक्रमक, विदर्भ दौऱ्यात ताफा अडवल्यास तिथे चोप देणार, मनसैनिकांचा इशारा. राज ठाकरेंना कुठल्या दिशेनं जावं हे कळत नाही. कधी मोदींच्या विरोधात बोलतात, कधी बाजूनं बोलतात, कधी शरद पवारांवर टोकाचं बोलतात, तर कधी बाजूनं बोलतात. विजय वडेट्टीवारांचा राज ठाकरेंवर निशाणा. तुम्ही खोडी काढणार आणि मग चिडणार हे चुकीचं, तुमची टिंगल केली तर तुम्हाला राग येतो हा बालिशपणा. जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरेंवर निशाणा. महाराष्ट्रात सध्या वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात. कुणी शेण फेकतो, कुणी दगड मारतो, मात्र राष्ट्रवादीकडून कुणाचाही अनादर केला जाणार नाही, अजित पवारांची प्रतिक्रिया. घड्याळ, धनुष्यबाण आणि कमळासमोरचं बटन दाबा, योजना बंद पडणार नाही. विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका, अजित पवारांचं वक्तव्य. सत्तेच्या राजकारणात महाराष्ट्रात पैशांचा जुगार खेळला जातोय, मला निधी न देऊन तुम्ही जनतेवर अन्याय करताय, जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर निशाणा. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांना मराठा आंदोलकांनी विचारला जाब. सभा संपल्यानंतर एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत अमोल कोल्हे यांना घेरा. मराठा आरक्षणावर भूमिका मांडण्याची मागणी. पुण्यात शरद पवार आणि भाजप नेते आशिष शेलार एकत्र. पवार आणि शेलारांकडून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन. संतोष बांगर कधी कधी टोकाचं बोलतो, पण ते जनतेसाठी बोलतो. बांगर यांना आम्ही काही कानमंत्री दिले आहेत, 3-4 महिने त्यांना लक्ष ठेवावं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आमदार संतोष बांगर यांना आवाहन. भाजपच्या प्रशांत परिचारकांच्या शिष्टमंडळाकडून शरद पवारांची भेट. परिचारक शरद पवार गटाच्या मार्गावर असल्याच्या चर्चा. बीड जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या संगीता चव्हाण यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पार पडला पक्षप्रवेश सोहळा. साताऱ्यात शरद पवार गटाला धक्का. माणिकराव सोनवलकर यांचा अनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश. सोनवलकरांना तुतारीच्या पक्षापेक्षा अधिक स्थान भाजपत मिळणार, बावनकुळेंची प्रतिक्रिया. नाशिकमधील ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना जामीन मंजूर. जिल्हा बँक कर्ज फसवणूक प्रकरणात हिरे 7 महिन्यांपासून कारागृहात होते. नरहरी झिरवळ आणि जेपी गावित यांच्यात शाब्दिक चकमक. फक्त भाषण ठोकू नका, निर्णय केव्हा घेणार ते सांगा. नाशिकमधील आदिवासी समाजाच्या तरुणांच्या आंदोलनावरून जेपी गावित आक्रमक. कल्याणमध्ये ग्रामस्थांच्या प्रश्नासाठी ठाकरे गट आणि मनसे एकत्र. कामगारांच्या मोर्चात मनसे आमदार राजू पाटील आणि ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोई सहभागी. धाराशिवच्या परंड्यात ओमराजे निंबाळकर यांचा जनता दरबार. जनता दरबारात नागरिकांच्या समस्यांचं निवारण.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून प्रसारण सेवा विधेयक मागे. ऑनलाईन सामग्रीवर अतिनियंत्रणाच्या टीकेनंतर सरकारची माघार. नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्ककडून देशातील उच्च शिक्षण संस्थांचं मानांकन जाहीर. आयआयटी मद्रासनं पटकावलं देशातील सर्वोत्तम उच्च शिक्षण संस्था, तर आयआयटी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर. नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क जाहीर. देशातील राज्य सार्वजनिक विद्यापीठ गटात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने तिसरा क्रमांक मिळवला. देशातील विद्यापीठ गटात पुणे विद्यापीठाचं मानांकन घसरलं. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांच्या पाणलोट क्षेत्रात 3% वाढ. तलावांमध्ये 93% पाणीसाठा. मुंबईकरांची पाण्याची चिंता मिळते. गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना हक्काचं घर देण्यासाठी म्हाडाची पात्रता निश्चिती अभियान. नव्यानं कागदपत्र सादर करण्यासाठी 2 ऑगस्टपासून 45 दिवसांची मुदतवाढ. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानं ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दराची आकडेवारी जाहीर. भारतात जुलै महिन्यात किरकोळ महागाईचा दर घसरला 5 वर्षातील निच्चांकी पातळीवर. ऑगस्ट महिन्यात आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांची संख्या वाढली. सलग सुट्टीच्या वेळी कोकणात जाण्यासाठी मध्य आणि कोकण रेल्वेवरून विशेष रेल्वेगाडी सोडण्यात येणार. मुंबई मंडळाच्या घरांसाठी अर्ज विक्री स्वीकृत प्रक्रियेत अडचणी. 2 दिवसात म्हाडाच्या सोडतीचं ऍप मंदावलं. ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी प्रकरणी नवी मुंबई पुण्यासह राज्यभर ईडीची छापेमारी. छापेमारीत ईडी करून 1 कोटी 20 लाखांची मागणी. गोखले पुलाचं काम रखडवणाऱ्या कंत्राटदाराला नोटीस. पुलाच्या कामाला उशीर झाल्यानं कार्यकारी अभियंत्यांचीही बदली. अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाची दुसरी बाजू पुढच्या वर्षी सुरू होणार. मुंबई विद्यापीठातील अनियमित नियुक्त्यांच्या चौकशीसाठी समिती स्थापन. माजी कुलगुरू डॉ नितीन करमळकरांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय समितीकडून चौकशी करण्यात आली. पुणे रेल्वे विभागाच्या उत्पन्नात मोठी वाढ. जुलै महिन्यात रेल्वे प्रवासी आणि मालवाहतुकीमधील पुणे रेल्वे विभागाला 191.56 कोटी रुपयांचं उत्पन्न. देहूमध्ये काढण्यात आली भव्य तिरंगा सायकल रॅली. देहू नगरपंचायतीच्या वतीनं रॅलीतून देण्यात आला स्वच्छतेचं महत्व पटवून देणारा संदेश. लोणावळा शहरात लावण्यात आला 1856 सालापासून ते 2023 पर्यंत पावसाची संपूर्ण माहिती देणारा फलक. पुण्यात गणेशोत्सवात होणारी गर्दी, वाहनांमुळे होणारी कोंडी टाळण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना. खड्डे बुजवण्याबाबत महापालिकेशी पत्रव्यवहार. पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये 188 TMC पाणीसाठा. जिल्ह्यातील 26 धरणांपैकी जवळपास 7 धरणं 100% भरली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठ्यात मोठी वाढ. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे 10वी आणि 12वी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर. 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात होणार, तर 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या काळात होणार. सोलापूरमध्ये 2023च्या पोलीस भरती प्रक्रियेच्या उत्तरसूचीत फेरफार झाल्याचा उमेदवारांचा आरोप. माण्याच्या प्रांताधिकाऱ्यांच्या चौकशीच्या मागणीसाठी उमेदवारांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात हिंदू एकता मंचाकडून मोटरसायकल रॅली. बांगलादेशातील हिंदू सुरक्षित व्हावेत यासाठी धारेश्वरला साकडं. अकोल्याच्या पातूरमधील सावरगाव गावकऱ्यांचं शेतरस्त्यासाठी आमरण उपोषण. काही गावकऱ्यांनी बंद केलेला रस्ता खुला करण्याची मागणी. अकोल्यात आदिवासी कोळी महासंघाकडून TRTI आयुक्तांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन. अनुसूचित जमातीच्या बाबतीत शासनाला खोटी माहिती दिल्याचा आरोप. जळगावच्या जामनेरमध्ये रेशन दुकानदारावर कारवाईच्या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मोर्चा. दुकानदारावर धान्याचा अपहार करत असल्याचा आरोप. धुळ्यात वक्फ बोर्डाच्या नावाखाली MIM आमदार फारुख शाह यांच्यावर जमीन लाटल्याचा आरोप. कोट्यवधींचा भूखंड हडपण्याचा डाव असल्याचं भाजप शहराध्यक्षांचं विधान. ठाण्याच्या शहापूरमधील पोलीस स्टेशनची दुरवस्था. नूतनीकरणाचे आदेश देण्यात यावे त्यासाठी रमाई ब्रिगेडच्या ज्योती गायकवाड यांच्याकडून उपोषण. नंदुरबारच्या धडगाव नगरपंचायत पोटनिवडणुकीत शिंदे गटाचा उमेदवार विजयी. शिंदे गटाच्या ममता पवार यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा केला पराभव. नंदुरबार जिल्हा स्थायी समितीच्या सभेत गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार. जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित यांचे संकेत. नंदुरबारच्या तळोद्यातील सिंगसपूर शिवारात बिबट्या विहिरीत पडला. 6 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर बिबट्याला वाचवण्यात वनविभागाला यश. नंदुरबार जिल्ह्यात नादुरुस्त रुग्णवाहिकांची संख्या वाढली. रुग्णवाहिका असूनही देखील उपयोगी पडत नसल्यानं स्थानिक नेते आक्रमक. नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी. धुळ्यात सेंट अँथनी शाळेच्या वतीनं 1 राखी जवानांसाठी उपक्रम राबवण्यात आला. अमरावतीच्या मोर्शीतील अप्पर वर्धा धरण 85% भरलं. अहमदनगरच्या राहुरीतील मुळा धरण 23 TMC भरलं.
साताऱ्याच्या कराड तासवडे टोलनाक्यावर सीट बेल्ट न लावल्याने चालकाला 1000 रुपयांचा दंड, मात्र पोलिसांनी सीट बेल्ट न लावल्याचं चालकाकडून उघड. चंद्रपूर शहरात गेल्या 1.5 महिन्यात चौथ्यांदा गोळीबार, गोळीबारात कुख्यात गुंड हाजी सर्वरचा मृत्यू. अंबरनाथच्या हुतात्मा चौकात बुरट्या चोराकडून पानटपरी चोरी, रोख रक्कम आणि वायफायचा राऊटर चोरला.